सगळ्यात आधी सगळ्यांना रसिक प्रेक्षकांना गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. यंदा अनेक वर्ष आमच्या घरात ही परंपरा आहे. मागच्या वर्षी आम्ही गणेशोत्सव साजरा करू शकलेलो नव्हतो. त्याचं कारण होतं की आमची आजी आम्हाला सोडून गेली. आजी आजोबा हे आमच्या आयुष्यातलं संस्कारांचं देणं आहे आणि जे काही संस्कार आमच्यावर आहेत ते त्यांच्या मार्फत झाले. गेल्या वर्षी आजी सोडून गेल्यामुळे आम्ही यंदाची मूर्ती ही आजीला समर्पित करतो आहोत. तुम्ही जर पाहिली असेल तर ही मूर्ती जरा वेगळी आहे. बापाचं हे जे स्वरूप आहे ते तुकोबांचं आहे. आम्ही देहूगावला जन्मलो आहोत, तिथेच वाढलेलो आहोत, तिथेच शिक्षणही घेतलंय. देहूगाव आणि माझ्या आजीचं हे नातं खूप घट्ट आहे आणि आमचंही खूप घट्ट आहे. म्हणून यंदा आम्ही देहूगाव, आजी आणि आमचे ते संस्कार याच्याशी निगडीत एक स्वरूप बनवलेलं आहे आणि संत तुकाराम यांची ही मूर्ती आज आम्ही बनवली. आणि गेली 5 वर्ष आम्ही आमच्या घरातच मूर्ती घडवतो शाडूच्या मातीने. हळूहळू काय म्हणतो ते प्रयोग करायला सुरुवात केली आणि आता जरा थोडं जमायला लागलं असं म्हटल्यानंतर एक वेगळं स्वरूप बनवण्याचा प्रयत्न केला मी आणि माझा भाऊ अतुल. आम्ही म्हणून ही मूर्ती बनवतो आणि सगळ्यात जास्त आनंद मूर्ती घडवण्यामध्ये असतो कारण की अगदी शून्यातनं ते रूप घडत जातं. तसं म्हटलं तर बाप्पाचं स्वरूप हे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये दिसतं आणि सापडतंही. पण यंदाची ही मूर्ती खास करून आजीला समर्पित. पहिल्यांदा गणेशोत्सव तिच्या शिवाय साजरा करतोय. अर्थात तिची खूप आठवण येते. तुम्ही सगळ्यांनी देखील तिला पाहिलेलं आहे. ती काय मशी उभी राहायची, मूर्ती कशी करते, काय होतंय आणि गणेशोत्सवात अर्थातच तिचा खूप मोठा सहभाग असायचा. पण तिच्या निमित्ताने हा वारसा पुढे नेतोय. मागणी काय, मला असं वाटतं मागणीपेक्षा आभारच मानायचा आहे. खूप दिलंय देवाने, असाच आशीर्वादाचा हात आपल्या सगळ्यांवरती असू दे. कलेचा देवत आहे त्यामुळे मनोरंजन सृष्टीवर पुन्हा एकदा चांगले दिवस आले आणि याबद्दल बाबा ते आपल्याला.